जर्मनीचे दोन आपण या ठिकाणी स्वतः दौरा करतात आणि या ठिकाणी ठाणे महापालिकेचे जे कर्मचारी आहेत ते देखील चर्चा झालेली आहे की जे कायमस्वरूपी ज्या ठिकाणी पूर येत आहेत त्या पुराच्या बाबतीमध्ये काय करायचं, ते लोकांचं कसं सुरक्षित होईल जीवनमान, त्यासाठी काय उपाययोजना करायच्या, त्यासाठी देखील एक्सपर्ट कमिटी या ठिकाणी नेमली जाईल. त्याचबरोबर जे लँडस्लाईडचे प्रभाव हे आहेत ठिकाण, लँडस्लाईडची ठिकाणं आहेत त्यांचं कायमस्वरूपी, जसं कळईला लँडस्लाईड झालं, इतरही ठिकाणी काही ठिकाणी दरडी कोसळल्यात, त्यांचं देखील कायमस्वरूपी पुनर्वसन कसं होईल त्यासाठी देखील एक मास्टर प्लॅन बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये. आणि जे दरवर्षी जे काही 7-8-10-15 फूट जे पाणी साचतंय यासाठी देखील नगरविकास विभागाच्या माध्यमातून काही नियमामध्ये बदल करावा लागला. FSI TDR ज्या काही बाबी आहेत त्यामध्ये यांना सवलत द्यायची असेल तरीसुद्धा नगरविकास विभाग आणि राज्य सरकार त्यामध्ये धोरणात्मक निर्णय